चकलीची उघड काढताना त्यामध्ये आपण तेलाचा एकही थेंब मोहन घातलेला नाही। तरी देखील ही चकली पहा, याचा साचा मी अगदी वरती धरलाय, तरी देखील अजिबात चकलीची तार कुठेही तुटत नाही। एवढी छान याची आपण उकड व्यवस्थित काढलेली आहे। एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल आपण 7 ते 8 वेढ्यांची ही चकली बनवलेली आहे। तरी देखील एकदा सुद्धा ही तार आपली तुटलेली नाही। नमस्कार, मी सोनाली, वेज नॉनस्टार्टका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते। तर आज मी तुम्हाला भाजणीच्या पिठाची उकड काढून चकली कशी बनवायची हे दाखवणार आहे। तर उकड करताना यामध्ये मी तेलाचा एकही थेंब वापरणार नाही। चकल्या पहा काय सुंदर झाल्यात, अजिबात तेलकट झालेल्या नाही आणि एकदम अशा आतून पोकळ झाल्यात, हलक्या फुलक्या झाल्यात आणि खूप अशा कुरकुरीत होतात। अशा कुरकुरीत, खुसखुशीत, आतून पोकळ आणि हलक्या फुलक्या जर चकल्या बनवायच्या असतील तर उकड करताना त्यामध्ये काय काळजी घ्यावी याबद्दल मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पाठच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 किलोच्या प्रमाणात चकली भाजणीचं पीठ बनवून दाखवलेलं आहे, त्यापासूनच आज आपण चकली बनवणार आहोत। ही चकली तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असा याचा चुरा झालाय, एवढी खुसखुशीत तयार झाली। बऱ्याच जणांच्या चकल्या बनवल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी मऊ पडतात। चकली तळताना काय काळजी घ्यावी जेणेकरून तुमची ही चकली अगदी महिनाभर अशीच कुरकुरीत राहील, मऊ पडणार नाही। जास्त तेलकट चकली का होते या सर्व प्रश्नांची उत्तरे व्हिडिओ मध्ये दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चकली बनवण्याकरता आपल्याला असं हे एकदम बारीक दळलेलं भाजण्याचं पीठ लागतं। तर हे पीठ मी कसं बनवलंय, मागच्या व्हिडिओमध्ये मी 2 किलोच्या प्रमाणात चकली भाजणी कशी बनवायची आणि त्यापासून पीठ कसं बनवायचं हे दाखवलेलं आहे। तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चकली एकदम परफेक्ट येण्याकरता आपल्याला हे पीठ कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचे। इथे मी या वाटीचं प्रमाण मायनस केले। आता यामध्ये आपल्याला कपने 3 कप हे भाजणीचं पीठ घ्यायचे। तर इथे मी तुम्हाला वजनी आणि कपाचं प्रमाण दाखवणार आहे। तुमच्याकडे जर असा कप नसेल तर तुम्ही एखादी घरगुती वाटीसुद्धा वापरू शकता। पीठ असं मोजून घेतलं की आपलं उकड काढण्यासाठी किती पाणी वापरायचं हे सोपं होतं, त्याकरता हे पीठ आपल्याला मोजून घ्यायचंय। एकूण 3 कप पीठ हे मी घेतलेलं आहे। थोडंसं पीठ मी दाबून घेतलंय म्हणजे हे 1/2 किलो पीठ भरलेलं आहे। आता या चकलीमध्ये घालण्याकरता 1 मोठा चमचा घरगुती लाल तिखट घेतलंय, 2 चमचे तीळ घ्यायचे, 1/2 चमचा हळद घेतलीये, चवीनुसार मीठ घ्यायचं, चिमूटभर हिंग घेतलाय, 1 चमचा धना पावडर घ्यायची। यानंतर आता चकलीसाठी आपल्याला उकड काढायची, तर गॅसवरती 1 मोठ्या आकाराचं भांडं ठेवायचं। 3 कप आपण हे पीठ घेतलं होतं तर 3 कप आपल्याला पाणी घ्यायचंय। यानंतर आता घेतलेले सर्व साहित्य यामध्ये घालून घ्यायचं आणि छान असं चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं। तर इथे बघा, मी घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे, रंगाचं काश्मीरी लाल तिखट यामध्ये वापरायचं नाही। चकली तळताना तेलसुद्धा एकदम लालसर असं होतं। आता या पाण्याला चांगली उकळी येऊन देऊयात। तर पाण्याला चांगली खळखळून उकळी आल्यावर गॅसची फ्लेम बंद करायची आणि आता या पाण्यामधील थोडंसं पाणी आपल्याला बाजूला काढून ठेवायचे। उकड काढताना पाण्याचं प्रमाण कमी झालं तरी चालेल, परंतु जास्त होऊन द्यायचं नाही। जर पीठ पातळ झालं तर चकली जास्त तेलकट होते आणि त्याला काटेही जास्त येत नाहीत। साधारण 1/2 कप मी यातील पाणी काढून घेतलंय। आता हे घेतलेलं पीठ सर्व यामध्ये घालून घ्यायचं, कलत्याच्या मदतीने चांगलं असं एकजीव करून घ्यायचं। तर बघा, उकड काढताना आता पाण्याचं जर प्रमाण कमी झालं तर नंतर आपण थोडा थोडा कोमट पाण्याचा हात घेऊन पीठ मळू शकतो, परंतु जर पीठ पातळ झालं तर त्यामुळे आपली चकली तेलकटही होते आणि त्याला काटेही चांगले येत नाहीत। पाणी गरम असतानाच पटकन पीठ मिक्स करून घ्यायचं आणि आता यावरती झाकण ठेवून 1-10 मिनिटांसाठी वाफ येऊन द्यायची। नंतर 10 मिनिटांनी हे पीठ सर्व परातीमध्ये काढून घ्यायचं आणि आता पाण्याची गरज लागली तर आपण हे पाणी वापरणार आहोत। आता पीठ गरम असल्यामुळे एक असा पेला घ्यायचा किंवा मग असं ग्लास घ्यायचं, त्याच्या मदतीने हे पीठ असं दाबून दाबून मऊ करून घ्यायचं। थोडंसं हाताला सोसेल एवढं पीठ थंड झाल्यावर हे आपल्याला हातानं मळून घ्यायचे। तरी ते पाहू शकता पीठ एकदम असं आतून ओलसर आहे। सुरुवातीला लगेच यामध्ये पाणी घालायचं नाही, आहे त्या ओलाव्यामध्येच हे पीठ पहिलं मळून घ्यायचं। पीठ आपल्याला हे
एकदम जास्त पातळही नाही आणि एकदम जास्त घट्टही मळायचं नाही, असं मध्यम साईजचे हे पीठ मळून घ्यायचे. आता हे पीठ थोडंसं कोरडं वाटतंय तर यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊयात. तर बघा, पाण्याचं प्रमाण कधी कधी तुमच्या पिठावरती सुद्धा अवलंबून असतं. कधी कधी जाड पीठ असेल तर जास्त पाणी लागतं आणि जर एकदम बारीक पीठ दळलं तर पाणी कमी लागतं. तर इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे, याकरता जे उरलेले सर्व पाणी मी इथं वापरलेलं आहे. आपल्याला 3 कप पिठासाठी 3च कप पाणी लागलेलं आहे. पीठ मळून झाल्यावर 2 ते 3 मिनिट असं मऊ करून घेतले. तर इथे तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीचं ही पीठ बनवून घ्यायचं. एकदम जास्त घट्टही नाही आणि एकदम जास्त पातळही नाही. जास्त प्रमाणात पीठ हातात घ्यायचं आणि इथे दाखवल्याप्रमाणे लांबट असे साच्याच्या आकाराचे उंडे बनवून घ्यायचे. सर्व उंडे एकदाच बनवून ठेवले की प्रत्येक वेळेत साच्यामध्ये उंडे भरताना हात खराब करण्याची गरज नसते. आता तेला चकली का विरघळते तर बरेच जण हिंगाचं प्रमाण जास्त घालतात आणि तेलाचं मोहन सुद्धा जास्त घालतात, त्यामुळे हे होतं. सर्व उंडे बनवून झाल्यावर चकलीची जी थाळी आहे त्याची खरखरीत बाजू साच्याच्या बाहेरच्या बाजूने टाकायची आणि जी सॉफ्ट बाजू आहे ती आतल्या बाजूने घ्यायची. तर आता या साच्याला थोडंसं सुरुवातीला तेल लावून घ्यायचं. पहिल्यांदा तेल लावायचं, सेकंड टाइमला तेल सुद्धा लावण्याची गरज नाही. आता एक एक उंडा यामध्ये असा दाबून भरायचा, एकदम दाबून असं पीठ भरायचं. हवेची पोकळी यामध्ये ठेवायची नाही. जर हवेची पोकळी राहिली तर चकली बनवताना ती मध्ये मध्ये तुटते. आता हे उरलेले पीठ आपल्याला झाकून ठेवायचे. लगेचच साचा बंद करूया आणि ही चकली पाडायला घेऊयात. चकली बनवण्याकरता इथे मी प्लेटी घेतलेल्या आहेत. आता चकलीचा ह्या जो पहिला इडा आहे हा एकदम असा व्यवस्थित बंद करून घ्यायचा. त्यानंतर दुसरा वेडा एकदम त्याच्या बरोबर कडेने घ्यायचा, यामध्ये जागा सोडायची नाही. तिसरा वेडाही असाच एकदम जवळ घ्यायचा, जागा अजिबात आपल्याला सोडायची नाही. या चकल्यांना तुम्ही पाहू शकता काटे काय सुरेख आलेत. जो शेवटचा वेडा असतो तो चांगला असा बंद करून घ्यायचा, म्हणजे तेलामध्ये चकली सोडल्यावर चकली अशी बाजूला सुटत नाही. तर बघा, चकलीचं सुरुवातीचं टोक व्यवस्थित बंद करून घ्यायचं. यानंतर जे आपण वेडे घालतो ते अगदी चकलीच्या जवळजवळ घालायचे, त्यामध्ये जास्त फट राहून द्यायची नाही. जवळजवळ 4 ते 5 वेड्याच्या या चकल्या बनवून देखील अजिबात एकही चकली कुठेही तुटत नाही, एवढी छान आपली उकड झालेली आहे. बनवलेली चकली तुम्हाला मी जवळून दाखवते. हे कडचं टोक आणि मधलं टोक व्यवस्थित बंद करून घ्यायचं. तर बघा, बरेच जण म्हणतात की चकलीचा साचा एकदम जवळ धरायचा म्हणजे चकली तुटत नाही. आता हा साचा मी एकदम असा वरती धरलाय, तरी देखील तुम्ही इथे पाहू शकता चकलीला काटे तर सुंदर येतातच, परंतु ही चकली अजिबात कुठेही तुटत नाही. शिवाय ही चकली मी एकदम मोठ्या साईजची तुम्हाला बनवून दाखवणार आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या चकल्या बनवायच्या नाहीत, ही फक्त तुम्हाला मी दाखवण्यासाठी बनवत आहे. साधारण 4 ते 5 वेड्याच्या चकल्या अगदी व्यवस्थित होतात. चकली बनवल्यानंतर ती सुकून द्यायची नाही, लगेचच तळून घ्यायची. तर आता गॅसवरती मी तेल ठेवलेलं आहे, तळता तळता मी चकल्या सुद्धा बनवणार आहे. आता प्लेट घेतल्यामुळे पहा, ही चकली अगदी अलगद आपल्या हातामध्ये काढता येते. आणि आता ही चकली आपण तेलामध्ये तळून घेऊयात. चकली तळताना सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं. तेलात चकली सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि 1 ते 1.5 मिनिट चकलीला झारे लावायचं नाही. 1.5 मिनिटांनी चकली पलटून घ्यायची. तर इथे तुम्ही पाहू शकता झारेने चकली मी खाली दाबत आहे, तरी देखील अजिबात चकली तळाशी जात नाही किंवा कुठेही तुटत नाही, एवढी छान अशी हलकी झालेली आहे. आता दोन्ही साईडने छान अशी मंद गॅसवरती तळून घ्यायची. चकली तळताना जास्त घाई करायची नाही. जेव्हा तेलाचे बुडबुडे संपूर्ण बंद होतील तेव्हाच आपल्याला चकली तेलातून बाहेर काढायची. जर तेलाचे बुडबुडे चालू असताना चकली तेलातून बाहेर काढली तर ती बाहेर काढल्यानंतर 1 ते 2 दिवसात मऊ पडते. आता ही मोठी चकली आपण बनवली होती तर म्हटलं ती तोडून परत बनवण्यापेक्षा आहे तीच तळून घ्यावी. काय सुंदर आणि सुरेख ही चकली दिसते, एकदम एकसारखी आणि एकदम छान अशी काटेरी. 1 ते 1.5 मिनिट झाल्यावर चकली पलटून घ्यायची आणि आता तेलाचे बुडबुडे कमी झाल्यावर चकली तेलातून बाहेर काढायची. इथे तुम्ही पाहू शकता चकली पाहिल्यानंतर याचा कुरकुरीतपणा आणि खुसखुशीतपणा तुम्हाला जाणवत असेल. तर आता मी सर्व चकल्या बनवून तळून घेतल्यात. इथे तुम्ही पाहू शकता जवळजवळ 5 ते 6 वेड्याच्या या चकल्या मी बनवलेल्या आहे. एकदम सुंदर
आणि सुबक अशा चकल्या तयार झाल्यात. एकाही चकलीचा वेढा तेलामध्ये सुटलेला नाही किंवा ही चकली अजिबात तेलकट देखील झालेली नाही. ही चकली तुम्हाला मी तोडून देखील दाखवते, एकदम आतून पोकळ होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाजणीच्या चकलीची उकड कशी काढायची आणि त्यापासून चकल्या कशा बनवायच्या हे दाखवलेलं आहे. दिलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमच्याही चकल्या अगदी आतून अशा पोकळ, हलक्या फुलक्या, कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर ही चकली तुम्हाला मी तोडून देखील दाखवते. अगदी पटकन याचा चुरा होतोय, एवढी खुसखुशीत चकली तयार होते. तर तुम्ही नक्कीच बनवून पहा. परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.